नमस्कार सुषमा, हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि छान मस्त कुरकुरीत असे बटाट्याची भजी बनवतो आहे आपण, कारण आता श्रावण आहे तर बऱ्याच जणांना उपवास असतो श्रावणामध्ये. किंवा कांदा लसूण कोणी खात नाही, किंवा ह्या दोन्ही गोष्टी नसेल तरी तुम्ही दुपारच्या वेळेला ॲज अ स्नॅक्स म्हणून हे तयार करू शकतात. मस्त रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनटात ही रेसिपी तयार होते. इथे आपण कुठलेही मसाले वापरलेले नाही आहे, खूप सोप्या पद्धतीने हे तयार होते पण खायला मात्र मस्त लागतात अगदी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला भजी येतील. अगदी कुरकुरीत होतात बघा, किती छान मस्त आवाज बघा, अगदी कुरकुरीत ही भजी होतात. आणि तुम्ही असेही खाऊ शकता किंवा दह्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले घालून दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता, म्हणजे दह्यात बुडवून मुलांना जे आहे ना ते फार आवडते अशा पद्धतीचे. आणि क्रिस्प बघा, क्रंचीनेस तुम्ही बघू शकता किती क्रंची हे झालेले आहे. आणि तुम्ही या भज्याचा क्रंच बघू शकता किती क्रंची होतात ते, इतके क्रंची हे भजे तयार होतात. त्याच्यासाठी आपण एक स्पेशल पदार्थ याच्यामध्ये वापरला आहे आणि तो आपण शेवटी बघणार आहोत कुठला पदार्थ आहे ते. आणि तुम्ही रंग बघा भज्यांना, मस्त रंग येतो, अगदी टेम्पटिंग येतो, छान सोनेरी रंग आलेला आहे. आणि एक नंबर हे भजे तयार होतात. चला रेसिपी पाहूया. कढईमध्ये 1 कप भगर किंवा वरई आहे, मेझरिंग कप आणि किंवा तुम्ही कुठलाही कप घेऊ शकता तुमच्याकडचा. आणि हा पोहे खायचे जे 2 चमचे असते त्या 2 चमच्याने हा साबुदाणा घेऊन घेतलेला. आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, तर भाजून म्हणजे याच्यातलं फक्त मॉइश्चर काढायचं आहे आपल्याला, कारण याची आपल्याला पावडर तयार करायची आहे, तर ती पावडर जी आहे ती चांगली झाली पाहिजे म्हणून आपण याला भाजून घेतो आहे. थोडंसं हाताने चेक करत जायचं, गरम लागला हाताला की गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला. आपलं हे भाजून झालेलं आहे, हे आता मी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. इथे मी कच्च्या बटाट्याची सालं काढून त्याला जे आहे आपली चिप्स पाडायची हे असते ना, तुम्ही त्यांनी अशा पद्धतीचे याचे कापं करू शकता किंवा चाकूने वेळीने पण तुम्ही त्याचे कापं करू शकता. बटाटे जर तुमचे मोठे असेल तर हे काप जे आहे असे मोठे मोठे होतात, छोटे असतील तर छोटे छोटे असतात. तर याला धुवून घेतलं आणि सगळं पाणी याच्यामधलं काढून घ्यायचं आहे, निथळू द्यायचं. भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला छान पीठ तयार करून घ्यायचं आहे, पावडर करायची आहे. भगराच्या पिठाला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. इथे आपलं पीठ चाळून झालेलं आहे आणि थोडंसं हे जाडसर जे निघतं आहे ते एक तर तुम्ही परत याला मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा ठेवून देऊ शकता, दुसऱ्या कुठल्या कामामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता, थालीपीठामध्ये तुम्ही हे ॲड करू शकता. छान बारीक असं हे पीठ तयार होतं आणि याच्यामधलं तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ तुम्ही वापरू शकता, बाकीचं ठेवून देऊन नंतर त्याचा वापर करू शकता. आता त्या तयार केलेल्या पिठामधलं मेझरिंग कप आणि 1 कप मी पीठ घेतलेलं आणि या पिठाला आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये 1/4 चमचा सेंधे मीठ टाकून घेऊ, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1/2 कप पाणी घेतलेलं आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ते भिजवून घ्यायचं. सो इथे मी 1/2 कप मेझरिंग कप आणि पाणी टाकून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे, पण आपल्याला आत्ताच याच्यामध्ये पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे 10 मिनिट आणि नंतर लागलं तर आपण याच्यामध्ये परत पाणी टाकू शकतो. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. थोडा वेळ जे आहे ते असं चांगल्या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊ. या भिजवून घेतलेल्या पिठामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा मिरे जर खात असाल उपवासाला तर मिरे जे आहे ती बारीक करून ते पण टाकू शकता. तुम्हाला जर थोडंसं स्पायसी पाहिजे असेल तर किंवा हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून तोही तुम्ही टाकू शकता, पण मला इथे काही टाकायचं नाही आहे म्हणून मी फक्त याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं. आणि आता याची कन्सिस्टन्सी किती ठेवायची, तर आपण जे तयार करून घेतलेले बटाट्याचे काप आहे ना ते याच्यामध्ये डीप करायचं आणि बघायचं. तर याला जर हे पूर्णपणे व्यवस्थित असं कोट होत आहे तुम्ही बघू शकता, असं कोट झालं की एवढी याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपल्याला भजी तळून घ्यायची आहे आणि तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण थोडं तरी टेस्ट करून बघूया. बघू शकता पटकन आपला वरती आलेला आणि भरपूर बघू शकता, तर तेल असं गरम पाहिजे आहे. जे बटाट्याचे काप करून घेतले होते ना तर ते काप
आणि आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं तर ते सगळे काप जे आहे म्हणजे जेवढे थोडे थोडे टाकत जायचे आणि त्या पिठामध्ये ते बुडवून नंतर हे तेलामध्ये असे सोडून देऊया आपण. इथे गॅसचा पॉवर जो आहे तो हायच ठेवायचा, कारण हे टाकता टाकता काय होतं ना की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन जातं, त्याच्यामुळे गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आणि जेवढे बसते तेवढेच टाकायचे, खूप जास्त घालायचे नाही. ते व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे. खालच्या बाजूने त्याला आपण व्यवस्थित होऊ देऊ पहिल्यांदा. आता बघूया सगळे हे झालेले आहेत, तेलापासून वेगळे झालेले आहे. आता याला आपण पलटवून घेऊ. एकमेकाला चिपकले आहे ना, तर नंतर जेव्हा पूर्णपणे तळल्या जातात ना तेव्हा ते निघतात. किंवा तळून झाल्यानंतरही तुम्ही हाताने हे वेगळे करू शकता, किंवा थोड्या वेळानंतर चराट्याच्या साह्याने किंवा या झाऱ्याच्या साह्याने पण तुम्ही त्याला वेगळे करू शकता. आणि याला एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे बाजू जी आहे ते आपण आता पलटवत राहू. आणि ही तळण्याची प्रोसेस जी आहे ना ती हाय किंवा मीडियम फ्लेमवरतीच करायची, अगदी स्लो फ्लेमवर हे करायचं नाही, नाहीतर आपली ही भजी अशी तेलकट होतात, तेल जास्त ॲब्सॉर्ब करतात. असं मध्ये मध्ये पलटवत जायचं, म्हणजे कधी या बाजूनी आणि कधी त्या बाजूनी, कारण दोन्ही बाजूनी आपले छान व्यवस्थित सोनेरी रंगाचे झाले तर मस्त ते असे कुरकुरीत होतात छान. आणि तुम्ही बघू शकता छान याला असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आणि ही भजी आपली अगदी रेडी आहे, आपण काढून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवरती हे काढून घेऊ, म्हणजे त्यातलं एक्सेस तेल जे आहे ते सगळं निघून जातं. आणि तुम्ही बघू शकता पण थोड्या वेळी थोडंसं याला थंड होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो आपल्याला जाणवतो. आणि बाकीची राहिलेली सगळी भजी आपण अशी काढून घेऊ. ही भाजी जी आहे ना तुम्ही अशी खाऊ शकतात, मस्त छान लागतात अशी पण. आणि तुम्हाला थोडंसं पाहिजे असेल काहीतरी वेगळी टेस्ट तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. छान थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं, किंवा त्याऐवजी तुम्ही मिरे पावडर पण टाकू शकतात. भाजलेल्या जिऱ्याचं थोडं पावडर घालून घेऊया आणि हे त्याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा सेंदे मीठ आहे. दह्याला थोडं फेटून घ्यायचं आणि इथे आपलं हे दही पण तयार आहे. सो तुम्ही या दह्यामध्ये डिप करून हे खाऊ शकता किंवा असेही हे खूप छान लागतात. तर तुम्ही डीप करून हे खाऊ शकता. क्रंचीनेस तुम्ही बघू शकता, खायच्या वेळेस प्रत्येक बाईटमध्ये क्रंच येतो. आणि आपली इथे गरमागरम बटाट्याची भाजी जी आहे ती अगदी तयार आहे. आणि हा क्रंच जो आहे या बटाट्याला आलेला आहे तो इथे आपण वापरलेला साबुदाणा, म्हणजे अगदी थोडाच वापरलेला आहे पण त्याच्यामुळे इतका क्रंचीनेस येतो. आणि या भज्याचा क्रंच तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.